तुमच्या आतलं जीवन कायम जिवंतपणा शोधत असतं सदैव शक्य तितकी उंची गाठण्याच्या शोधात असतं जीवन कायम उल्लसित आणि प्रफुल्लित असतं फक्त मानसिक स्तरावर तुम्ही एका नैराश्याच्या स्थितीत अडकले आहात तुम्ही तुमच्या आयुष्याच्या तार्किक पैलूत अडकून गेलात तुमची उपजत बुद्धी एक गोष्ट सांगते पण तुमची तार्किक बुद्धी दुसरंच काहीतरी सांगतेय तुमच्या दैनंदिन आयुष्याची पुनरावृत्तीची प्रकृती सुद्धा नैराश्याचं कारण बनू शकते तुम्ही ही एक गोष्ट समजून घ्यायला हवी तर्काचा अतिरेक होणारे क्षण आत्महत्येचे क्षण असतात नैराश्य म्हणजे तुम्ही आत्महत्या करताय हाप्तय हप्त्या हप्त्यानं जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्याकडे अधिकाधिक तर्क वापरून पाहू लागता तेवढे तुम्ही कमी जिवंत होऊ लागता तुमचा तर्क हा तुमच्या जीवनाचे व्यावहारिक पैलू हाताळण्यापुरता मर्यादित असावा जर तुम्ही तुमचा तर्क पूर्ण जीवनालाच लावू पाहिलात तर तुम्हाला नैराश्य येईल जर तुम्ही तुम्हाला खरंच सुंदर वाटणारं सगळं बाजूला ठेवलं आकाशातले पक्षी तुमच्या बागेतली फुलं तुमच्या मुलाचा चेहरा आणि तुमचा तर्क वापरून तुमच्या आयुष्याचं विच्छेदन केलं तर नैराश्य हा एकच परिणाम असेल तुम्ही आयुष्याकडे नव्यानं पाहण्याची वेळ आली आहे जीवनातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं जीवनच तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठलीच कार चालवता कुठले कपडे घालता काय खाता या सगळ्या जीवनाच्या वरवरच्या गोष्टी आहेत तुम्ही या क्षणी जिवंत आहात हाच सर्वात मोठा चमत्कार आहे हाच सर्वात मोठा आनंद आहे हे तुम्ही स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे दुःखी निराश किंवा आजारी असण्यात काहीच फायदा नाही आनंदी उल्लसित असण्यात फायदा आहे आणि त्यात फायदा नसला तरी काय हरकत आहे जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या प्रकृतीबद्दल अधिकाधिक जागृत होऊ लागतो तेव्हा त्याला कळतं की आपल्या आत आनंद प्रेम इतकंच काय की परमानंदसुद्धा अनुभवण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज लागत नाही